ज्येष्ठ समाजसेविका आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आजपर्यंत आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. यात सावित्रीबाईंनी आजच्या प्रत्येक महिलेला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं. पुण्यातील भिडेवाडामध्ये त्यांनी पहिली महिलांसाठी शाळा सुरू केली होती. मात्र ही शाळा सुरू करण्यापूर्वी याच सावित्रीबाई नेमक्या कोणत्या शाळेमध्ये शिकल्या हेच पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अशा ठिकाणी ज्या ठिकाणी तब्बल 6 महिने सावित्रीबाई शिक्षण घेत होत्या. ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाचं योगदान आहे. याच शैक्षणिक क्षेत्रातील नगरमधील सर्वात जुनं कॉलेज म्हणून क्लेरावरूस हायस्कूलची ओळख आहे. उत्कृष्ट शिक्षण आणि महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची शाळा म्हणून या शाळेकडे पाहिलं जातं. 1832 मध्ये या शाळेची स्थापना नगरमध्ये झाली. नगरमधील झेंडीगेट परिसरात मराठी मिशनची ही शाळा आहे. भारतामध्ये इसवी सन 1813 साली पहिलं अमेरिकन मिशन म्हणून मराठी मिशनची स्थापना करण्यात आली होती. यातील अहमदनगर मिशनची स्थापना सन 1831 मध्ये नगरला झाली. ज्या काळात शिक्षणापासून सामान्य माणूस वंचित होता त्या स्वातंत्र्यपूर्व काळात अमेरिकन मराठी मिशनने नगर शहरात अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कामं केली. याच मिशनच्या या क्लेरावरूस हायस्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर समाजसेविका फातिमा शेख यांनी शिक्षणशास्त्राचे धडे घेतले. ज्या सावित्रीने आजच्या प्रत्येक साक्षर स्त्रीला तिचा शिक्षणाचा असणारा मूलभूत हक्क मिळवून दिला त्याच सावित्रीबाई फुले क्लेरावरूस हायस्कूलच्या मातीत 1842 साली शिक्षण घेत होत्या. आजही जुनी क्लेरावरूस शाळा आणि त्या शाळेतील अनेक आठवणी जुन्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. सावित्रीबाई फुले ह्या इथे 6 महिने शाळेमध्ये आमचे शिक्षण घेतलं आणि ह्या इथं त्यांचं बोर्डिंग आहे. त्या बोर्डिंगमध्ये स्वयंपाक बनत असे आणि तिथं आमच्या इथं 8 चुली आहेत त्यावेळेसच्या, आणि त्या चुली आजही आम्ही जतन करून ठेवलेल्या आहेत. त्यावेळेचं बरेचसे जे शाळा आहेत ते आम्ही व्यवस्थितरित्या आजही आम्ही जतन करून ठेवलेले आहे. परंतु सावित्रीबाई फुलेंनी खरोखर आपल्या मुलींसाठी शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवलेली आहे, आणि शिक्षणानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केलेली आहे.